नगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावेडीतील राहुल वाकळे हे रविवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशाबाबत स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे राहुल वाकळे यांनी महानगर न्यूजजवळ भूमिका स्पष्ट केली. अरणगाव रोडवरील इंदिरानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीसाठी भाजपाचे केडगाव मंडल अध्यक्ष शरद ठुबे यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला आहे. या निधीतून होणाऱ्या कामाचं भूमिपूजन खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते झालं. केडगाव परिसरातील अरणगाव रोडवरील इंदिरानगर जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामासाठी भाजपाचे केडगाव मंडल अध्यक्ष शरद ठुबे यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला आहे. या निधीतून होणाऱ्या कामाचं भूमिपूजन खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते झालं. यावेळी शाळा परिसरात भाजपाच्या वतीनं स्वच्छता अभियानही राबवण्यात आलं. याप्रसंगी शरद ठुबे, श्रीकांत साठे, धनंजय जामगावकर, मिलिंद भालसिंग, दिलीप निकाळजे, सचिन चोरडिया, नितीन निकाळजे, महेश सरोदे, सचिन ठुबे, राघू ठुबे, वैभव कोतकर, संदीप शिंदे, प्रशांत कोतकर, श्याम कांबळे आदी उपस्थित होते. खासदार गांधी यांनी भाजपा सरकारच्या उपलब्धींची माहिती देत केडगाव परिसरात शरद ठुबे करीत असलेल्या कामाचं कौतुक केलं. इंदिरानगर शाळेतला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक खोली आपण इथं मंजूर करून घेतली. आमचे मंडळाचे अध्यक्ष शरद ठुबे, श्री भालसिंग, त्याचप्रमाणे जामगावकर या सर्व कार्यकर्त्यांना आणि ह्या भागातले श्री निकाळजे आणि कांबळे यांनी मागणी केली, मुख्याध्यापकाने मागणी केली आणि त्याच्यात नंतर मी आमच्या बैठकीमध्ये दिशाच्या बैठकीमध्ये निर्देश गेले होते की ताबडतोबीने ते एक खोली उभी केली पाहिजे आणि त्याच्यासाठी आज त्याला मान्यता मिळाली अधिकृत आणि प्लॅन मंजूर झालं, ठेकेदार फायनल झाला आणि म्हणून आज आम्ही ते भूमिपूजन केलं. आज शारदा नवरात्र उत्सवही साजरा करतो आहोत. अशा कालखंडामध्ये एक आनंदाचा क्षण ह्या भागात निर्माण व्हावा तोही प्रयत्न केला. त्याचप्रमाणे मी माझ्या खासदार निधीमधून ह्या शाळेला एक अद्ययावत अशा पद्धतीचं कॉम्प्युटर दिलं आहे, जेणेकरून येणारी ह्या तरुण लहान मुलांची नवी पिढी अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेते. म्हणजे आता मोबाईल जर पाहिलं तर आपल्यापेक्षा या मुलांना लवकर कळतं आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीनं मोबाईलमध्ये काय काय ऑप्शन्स आहेत, काय केलं पाहिजे आणि काय नाही हे शिकून ते आईवडिलाला शिकवतात. त्यामुळं त्यांचा ज्ञानाचा उपयोग चांगला व्हावा आणि त्यांनी कॉम्प्युटरचं अद्ययावत शिक्षण त्यांना मिळावं या दृष्टिकोनातून, कारण आता ह्या स्पर्धात्मक युगात सगळ्याला कॉम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं मी इथे आज कॉम्प्युटर दिलं याचाही मला अतिशय मनसून आनंद होतो आहे. आणि आम्ही आत्ता ठरवलं आहे की ह्या परिसरालाही स्वच्छ करायचं. रोज आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगर शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आमचे कार्यकर्ते स्वच्छता अभियान राबवत आहे. आज आम्ही पण आत्ता ठरवलं की ह्या शाळेतलं हे सगळं प्रांगण आम्ही आजच्याच स्वच्छ करणार आणि एक स्वच्छतेचा चांगला संदेश या निमित्तानं देऊ. यावेळी ठुबे यांनी परिसरातील समस्या सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करीत असल्याचं सांगितलं. केडगाव इंदिरानगर परिसरातील जिल्हा परिषद शाळेचा भूमिपूजन सोहळा पार पडला. मान्य खासदार दिलीपजी गांधी हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये त्या जिल्हा परिषद शाळेची अतिशय दुर्दैवी अवस्था झालेली होती. अतिश निमोडीसारखी घटना तिथे घडू नये त्या उद्देशाने आम्ही लवकरात लवकर शाळेची इमारत जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्याकडून मंजूर करून त्या शाळेची आज वर्क ऑर्डर आलेली आहे. त्याचं उद्घाटन झालेलं आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण होऊन विद्यार्थ्यांना एक चांगल्या शाळेमध्ये शिकण्याचा आनंद मिळेल आणि दुर्दैवी काही घटना घडणार नाही. अशा कार्यक्रमातून नवीन संदेश आम्ही जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत. आमच्या विमा, अपघात विमा योजना किंवा काही सरकारच्या ज्या योजना जनतेपर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेल्या नाही त्या पोहोचवण्याचा प्रयत्न उद्यापासून या इंदिरानगर परिसरामध्ये आम्ही करणार आहोत. प्रत्येक घरोघरी जाऊन याची माहिती, प्रत्येक जनतेच्या हितासाठीच्या योजना या आम्ही स्वतःहून करणार आहोत. इंदिरानगर जिल्हा परिषद शाळेच्या परिसरामध्ये आम्ही स्वच्छता मोहिमी राबवण्यात येणार आहे आणि हा पूर्ण परिसर स्वच्छ करून एक नवीन संदेश या परिसरातील जनतेला मिळणार आहे. तसेच खासदार निधीतून या शाळेसाठी एक संगणक संच खासदार निधीतून आम्ही त्यांना दिलेला आहे. त्याचंही अर्पण सोहळा झालेला आहे. इथून पुढील काही समस्या या परिसरात असतील तर आम्ही भारतीय जनता पार्टी यासाठी आम्ही सदैव यांच्या साठी आम्ही सदैव उपलब्ध असू. तसेच पाण्याची समस्या भागामध्ये बऱ्याच प्रमाणात आहे.
पाण्याची समस्या असल्या त्या परिसरातील लोकांनी आम्हाला संपर्क साधावा, आम्ही आमचे पाण्याची गाडी त्यांच्यासाठी मोफत उपलब्ध करून देऊ. दरवर्षीप्रमाणे चार वर्षापासून आम्ही ती देत आहोत. तिथून पुढे काही अडचण आली पाण्याची तर आम्ही सदैव त्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असू. काही अडचण आल्यास आम्हाला संपर्क करा, तुमच्या सेवेसाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत. या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.